भक्तांच्या आराध्य दैवत असलेल्या मुक्रमाबाद येथील हेमाडपंथी महादेव मंदिराच्या यात्रा महोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली असून आज शनिवारी फुलाने सजविलेल्या रथातून शंभूदेवाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हर हर महादेवाच्या घोषणा देत मंदिर परिसर दणाणून गेला होता. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील लेंडी नदीच्या तीरावर असलेल्या प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिर हे काळ्या दगडावर केलेल्या सुरेख नक्षीदार दगडी खांबावर सभा मंडपासह मंदिराची उभारणी केली असून यात मुख्य गाभाऱ्यात शिवालय पिंड व समोर सभा मंडपात काळ्या दगडाचा मोठा नंदी व मंदिराच्या दक्षिण उत्तरेस असलेल्या दोन गाभाऱ्यात शिवालय पिंड असून मंदिराच्या प्रांगणात मोठा नंदादीप व मारुती मंदिर असून तरी पण पुरातन खात्याकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. श्रावण महिन्यात महाराष्ट्रासह तेलंगणा व कर्नाटक सीमा राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येऊन दर्शन घेतात. पाडवा झाला की बार्शीला दरवर्षी हेमाडपंथी महादेव मंदिराच्या यात्रा महोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली. 8 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात शिवनाम सप्ताह, शिवपाठ, पारायणसह नामांकित कीर्तनकारांचे शिवकीर्तन सुरू आहेत. आज शनिवार फुलाने सजवलेल्या विराट रथातून श्रींची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. रथ मंदिरापासून अग्निस्थळापर्यंत पोहोचल्यावर लाकडाला अग्नी देऊन विधिवत पूजा आरती झाल्यावर या रखरखीत निखाऱ्यावरून भाविक अनवाणी पायाने तुडवून आपला नवस पूर्ण करतात. यात महिला, पुरुष, तरुण वर्ग मोठ्या भक्तिभावाने सहभागी होऊन एखादा नवस शंभू महादेवाला बोलून तो निखारा अनवाणी पायाने तुडवला तर देव नवसाला पावतोच अशी ख्याती मुक्रमाबाद सह परिसरातील भाविकांत आहे. यावेळी बाहेरगावी असलेले कर्मचारी, नागरिकांसह बाईलेकी आवर्जून या यात्रा महोत्सवाला येतात. यावेळी सपोनी कमलाकर गड्डीमे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यादव गायकवाड, मुक्रमाबाद, मुखेड तालुका. प्रतिनिधी.